नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत असालच। आज आपण जो व्हिडिओ करतोय तो जरा वेगळा आहे। वेगळा म्हणजे असं आउट ऑफ बॉक्स वगैरे असं काही नाही, आपलं सगळंच आउट ऑफ बॉक्स असतं। हा वेगळा अशा करताय, आपल्या अबलक एंटरटेनमेंटचे जे नेहमीचे दर्शक आहे त्यांना एकंदर अबलक एंटरटेनमेंटवर चालू असलेल्या सिरीज माहीत असतील। उदाहरणार्थ मी वरवंटा नावाची एक कादंबरी लिहितोय, त्याची काही प्रकरणं अपलोड करून झाली आहेत, 10 प्रकरणं अपलोड केली आहेत, लवकरच 11 प्रकरण अपलोड करेन। सिरीज वाईज ते चाललेलं आहे। त्यानंतर वेगाबॉन्ड एक सिरीज आहे, त्याचे 5-6 एपिसोड झालेत, छोटे छोटे असतात, एक 10 मिनिटाचे 10-15 मिनिटाचे वगैरे। त्याच्यानंतर टाऊन सुलाकून कवितांची एक सिरीज करतो आपण, त्यानंतर पुस्तकांविषयीची एक सिरीज करतो। हे पुस्तक तुम्ही वाचलत का? मी त्यात थोडेसे लोकांनी दुर्लक्षित केलेली काही पुस्तकं ती मी इंट्रोड्यूस करून देतो। पुस्तकांची समीक्षा वगैरे करत नाही त्या, पण मला आवडलेली ती काही पुस्तकं मी लोकांपर्यंत पोहोचवतो त्या सिरीजमध्ये। तर अशा काही सिरीजपैकी आजचा व्हिडिओ नाही आहे। आज आपण थोडासा एक वेगळा व्हिडिओ करतो। आज मी अब्राहम लिंकन यांचे हेडमास्टरांस पत्र, हे पत्र वाचणार आहे। आता हे पत्र बऱ्याच जणांना माहीत असेल, ऐकून माहीत असेल, बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल, पण मला एक माहीत आहे, बऱ्याच जणांना ते माहीतही नसेल। तर अशा त्या बऱ्याच जणांसाठी मी हे पत्र वाचतोय आज। यूट्यूबवर बऱ्याच जणांनी या पत्राचं वाचन केलं आहे, मलाही मुळा आवडला नाही, कारण त्यात जे काही कंटेंट आहे, त्यात जे काही मांडलं आहे ते फार आताच्या काळात काय ते कोणत्याही काळात सुसंगत ठरावं असंच आहे। आणि सध्या आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर राजकारणात जे काही चालली आहे, उलथापालथ जी काही चालली आहे, जे काही खोक्यांचं राजकारण चाललेलं आहे, तर अशा गचाळ परिस्थितीमध्ये हे पत्र फार महत्त्वाचं मोलाचं ठरतं। म्हणजे आपली लहान लहान मुलं घरात, आपली जी लहान लहान मुलं वावरत असतात, ती मोठ्या माणसांनी लावलेल्या टीव्हीवरील बातम्या त्यांच्या कानावर पडत असतात। प्रसार माध्यम सध्याचं महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आहे ते मोठमोठ्याने उरडून प्रसार माध्यमातून सांगितलं जातं, प्रसार माध्यम ते आपल्यापर्यंत पोहोचवतात। कधी न्यूट्रलपणे पोहोचवतात, कधी बायस होऊन पोहोचवतात, पण त्यांचं चाललेलं असतं। आणि आपली लहान मुलं घरात वावरणारे ते सगळं ऐकत असतात, सुप्तावस्थेत ते कुठेतरी जाऊन साचतं आणि मग ते उगवतं पुढे कधीतरी। तर आपल्याला काळजी वाटते की आपल्या या मुलांचं काय होईल भविष्यात। तर अशा या एकंदर पद्धतीने चालू असलेल्या राजकारणाला उत्तर म्हणून मला अब्राहम लिंकन यांचं हे पत्र फार गरजेचं वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं। कारण काय होतं ना मित्रांनो, ही मुलं ना अनुकरण प्रिय असतात, ती ऐकत असतात, शार्पली ऐकत असतात ती, आणि काय योग्य काय अयोग्य हे त्यांना वेळीच सांगितलं नाही तर अशा गोष्टींचं अनुकरण त्यांच्या हातून होईल। आणि मग ही मुलं ज्या देशाचे नागरिक आहेत त्या देशाचं आणि पर्यायाने त्यांचंही भवितव्य काय होईल त्याची कल्पना करवत नाही, त्याची कल्पना करवत नाही आहे। त्यामुळे या आताच्या परिस्थितीशी थोडंस रिलेट, म्हणजे अब्राहम लिंकन आणि हेडमास्टर यांचा जरी तो संवाद असला तरी तो संवाद अब्राहम लिंकन यांचा हेडमास्टरांशी झालेला त्यांच्या मुलाबद्दल आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की कसं होतं ना की आपण सकाळी उठतो, प्रत्येकजण इष्टदेवतेची प्रार्थना करतो, सकाळच्या वेळेस आपापल्या इष्टदेवतेची प्रार्थना करतो,
तर त्यावेळेस मुलगा शाळेत जायची तयारी करत असतो, आई घरातलं काही काम उरकत असते, बाबा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतात, आजोबा आणखी काही पेपर वगैरे चाळत असतात, पण घरामध्ये एक भक्तिगीत म्हणूया किंवा मंत्र मंत्रजाप असलेलं असं एखादं काहीतरी मंत्र पुष्पांजली म्हणूया चालू असतं. मोबाईलवर म्हणा, टेपवर म्हणा, म्हणजे एकंदर जो काही रेकॉर्ड सिस्टम असेल, प्लेअर सिस्टम असेल, त्याच्यावर घरात चालू असतं आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गुंग असतो. पण ते सगळं ते जे काही गाणं असेल, भक्तिगीत असेल, ते मंत्र असतील, ते कानावर पडत असतात. तर मला असं वाटतं की हे जे अब्राहम लिंकन यांचं पत्र आहे ते तसं रोज सकाळी प्रार्थनेसारखं आपल्या घरात लावावं आणि घरातल्या प्रत्येकाने ते ऐकायला हवं असं ते पत्र आहे. जास्त काही बोलत नाही, पत्र वाचतो. तुम्हाला जर आवडलं तर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही तर ऐकात, पण आपल्या मुलांना हे पत्र ऐकवा. त्यांच्या कानावर अब्राहम लिंकन यांनी या पत्रात जे काही मांडलंय ते जाऊ दे. त्याच्यातून जर काही निष्पन्न झालं तर चांगलंच निष्पन्न होईल. तर ऐकूया आपण ते पत्र. बरं, हे पत्र किती ऑथेंटिक आहे, अब्राहम लिंकनने खरंच हेडमास्तरांना पत्र लिहिलं होतं का, अब्राहम लिंकनने ज्या हेडमास्तरांना पत्र लिहिलं त्या हेडमास्तरांचं नाव काय होतं, कोणत्या साली लिहिलं, ते अभ्यासकांनी शोधावं. मी त्या खोलात शिरलो नाहीये. पत्र ऐकूया आपण. ओके, चला. अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरांस लिहिलेले पत्र ऐकूया. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र. रूपांतर वसंत बापट. वाचन मल्हार. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही, असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डोलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा. त्यानं 72 आहे, सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि त्याग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत राहावं उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटूगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य अन धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढा अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड छोकरा होतो.